तर आपण खामगावच्या अमृतनगर या भागात पोहोचलेलो आहोत आणि परमपूज्य आगाशे काका माऊली समाधी मंदिर म्हणजेच श्री क्षेत्र बरसाणा हे इथे जवळच आहे. चला जाऊया इकडे. वेल, काका महाराज यांच्या मंदिराकडे म्हणजेच खामगावला कसे पोहोचाल तर खामगाव 57 किलोमीटर अकोल्यातून आहे अमरावती आणि औरंगाबादमधूनही तुम्ही इथे पोहोचू शकता. चला जाऊया. नमस्कार, कसे आहात सर्व. माझं नाव आहे आर्जे दीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आलो आहे आगाशे काका म्हणजेच काका महाराज यांच्या समाधीस्थळाकडे जे आहे खामगावमध्ये. या समाधीस्थळाला बरसाणा असे म्हणतात. चला आतमध्ये जाऊन बघूया समाधीस्थळ कसं दिसतंय तर, आणि काका महाराजांचे आशीर्वाद पण घेऊया. बरं, काका महाराज हे नाना महाराजांचे परमशिष्य होते जे इंदोर म्हणजेच मध्य प्रदेशचे होते. आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं दिसतं आहे बरसाणा. तर हे खामगावमध्ये आहे जे बुलढाणा जिल्ह्यात आहे. चला तर माझ्या मागे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे काका महाराजांचं समाधीस्थळ आहे. इथे थोडी माहिती दिलेली आहे ते बघूया आपण. आय होप तुम्ही हे वाचू शकाल. हे समाधी मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि हे बरसाणा त्यांच्या निवासस्थानाचं नाव हे आत्ताच लिहिलं आहे. हे बघा, इथे लिहिलंसुद्धा आहे काका महाराजांचं नाव श्री अरविंद आगाशे असं आहे. त्यांचा पत्तासुद्धा दिला आहे आणि ना इथे नियमावली लिहिलेली आहे. समाधी स्थळाकडे खूप सुंदर हे तुळशी वृंदावन आहे. तुम्हाला एक प्रदक्षिणा घालूया. इथे एक फोटोसुद्धा आहे. गरुडेश्वर नाव आहे. आणि हे जे विहीर बघताय ना तुम्ही, जेव्हा 4-5 वर्ष अगोदर खामगावमध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा सर्व खामगावकर इथूनच पाणी भरायचे. चला आशीर्वाद घेऊंगे. पादुका आहे. आगाशे म्हणजेच काका महाराजांचा फोटो आणि हे काही पुस्तकं सुद्धा ठेवली आहे. चला आपण समाधी स्थळाकडे जाऊया. तर हे समाधीस्थळ आहे. खूप सुंदर सजवलं आहे. काका महाराज नाना महाराज दोन्हींचे प्रतिमा इथे काढल्या आहेत. पादुका आहेत. चला बाहेर जाऊया. तर आय होप की मी दाखवलेलं बरसाणा, काका महाराजांचं बरसाणा, श्री क्षेत्र बरसाणा हे तुम्हाला नक्कीच आवडलं असणार. जर तुम्हाला हे आवडलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पण विदर्भात नाही, कोल्हापूरमध्ये. व्हिडिओ कोल्हापूरला. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय.